तसे आकडे बदलताना दिसतील आणि भारतीय जनता पार्टी आणि एनडीए आघाडी आघाडीवर जाताना दिसेल. ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने निवडणुकीमध्ये काम केलं आणि गेल्या 10 वर्षातल्या केलेल्या कामाचा आढावा मी थोडासा थांबवतोय. दक्षिण मध्य मुंबईमध्ये जवळपास 4,500 बॅलेट पेपरची बॅलेट मतांची मोजणी सुरू झालेली आहे. दक्षिण मध्य मुंबई ज्या ठिकाणी महायुतीचे राहुल शेवाळे रिंगणात आहेत आणि त्यांना अनिल देसाई यांचं आव्हान आहे. आणि बारामतीतून सुप्रिया सुळे सध्या तरी आघाडीवर दिसत आहेत. इंटरेस्टिंग. पुण्यातून मुरलीधर मोहोळ आघाडीवर, बारामतीतून सुप्रिया सुळे आघाडीवर. नवनाथ, बारामतीवरती तुमची प्रतिक्रिया. बारामतीमध्ये आता सुरुवातीचे कल आहेत, परंतु आम्हाला खात्री आहे की सुनेत्राताई पवार ह्या अतिशय चांगल्या मताधिक्याने निवडून येतील. बारामती भारतीय जनता पार्टीने देखील मोठ्या प्रमाणात काम केले. पुण्यामधून मुरली अण्णांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपलं प्रतिनिधित्व केलं होतं आणि आपल्याला पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ देखील आघाडीवर बघायला मिळत आहेत. पश्चिम महाराष्ट्राची साथ निश्चितपणे भारतीय जनता पार्टीने महायुतीला असेल. अगदी जसे आपण विदर्भात जाऊ, कोल्हापूरमध्ये सुद्धा शाहू छत्रपती महाराज हे आघाडीवरती दिसत आहेत. संजय मंडलिक यांना पहिल्या, मला वाटतं जे पोस्टल मतं आहेत त्यामध्ये पिछाडी आहे त्यांची. पहिल्या फेरीत शाहू छत्रपती आघाडीवरती.